कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे अधिक झाले असून कारणीभूत रुग्णालयांवर कारवाई करणार असल्याचा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलाय. खास करून ग्रामीण भागात स्थानिक डॉक्टर रुग्णांना त्याच ठिकाणी उपचार करतात. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर त्या रुग्णाला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयाकडे पाठवलं जातं. रुग्ण गंभीर झाल्यावर खासगी रुग्णालयात देखील अशा रुग्णांना सीपीआर रुग्णालयामध्ये पाठवण्याची सूचना दिली जाते. ही बाब अतिशय गंभीर असून या रुग्णालयांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. बऱ्याचदा पेशंट हा कोविड पॉझिटिव्ह असतो आणि तो ग्रामीण भागामध्ये जनरल प्रॅक्टिशनरकडे जातो आणि त्याला दुजबी ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे आम्ही सक्त सूचना या आधी दिलेल्या आहेत की त्यांनी ताबडतोब त्यांची आरटीपीसीआर टेस्ट या ठिकाणी करावी आणि मग थोडा डेथ ऑडिटमध्ये अशा कुठल्या डॉक्टरकडे पेशंट गेला होता आणि त्याला आरटीपीसीआर त्यांनी करायला सांगितलं होतं का नव्हतं याचा आपण ॲनालिसिस त्या ठिकाणी करणार आहोत आणि प्रत्येक तहसीलदारला त्या त्या डॉक्टरना त्या पद्धतीचं एक पत्र किंवा नोटीस दिली जाईल की अशा पद्धतीची निष्काळजीपणा कुठे होता कामा नये आणि पेशंट साधारणपणे सिम्पटम्स आपल्याला माहीत आहेत तसं दिसलं तर ताबडतोब आरटीपीसीआर करा. कारण की आज आमच्याकडं जे काही मृत्यूमध्ये माहिती समोर येते आहे ती 48 तास 72 तास 24 तासामध्ये मृत्यूची संख्या दुर्दैवानं जास्त. याचा अर्थ 8 दिवस ते तो पेशंटनं कुठंतरी खाजगी ट्रीटमेंट घेतली आणि अंगावर काढलेलं असं साधारणपणे त्या ठिकाणी दिसते. त्याचबरोबर खाजगी दवाखान्यामध्ये पेशंट हा 8 दिवस ट्रीटमेंटला असतो आणि शेवटच्या 24 तासामध्ये त्याला सरकारी दवाखान्यात पाठवलं जातं. हे देखील आम्ही खाजगी दवाखान्यावाल्यांना सांगणार आहे की दुर्दैवानं त्याचा मृत्यू त्या ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला होतो असं चित्र दाखवलं जातं. ट्रीटमेंट जी काय ती त्याच खासगी दवाखान्यात. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.